माझं नाव राकेश रमेश चव्हाण. ॲक्च्युली प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगमध्ये आम्ही ठाण्याच्या एक फेमस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली होतो, पण आमच्या काही फ्रेंड्स आणि फॅमिलीने आम्हाला बेडेकर हॉस्पिटल सजेस्ट केलं होतं, बिकॉज त्यांची पण पहिली प्रेग्नन्सी इथेच झाली होती आणि त्यांचं फीडबॅक म्हणून आम्ही एक एक्सपिरियन्ससाठी जेव्हा आम्ही इथे आलो तर आम्हाला एक घरसारखं वाटलं. तर आम्ही पूर्ण आमची प्रेग्नन्सी इथेच केली कम्प्लीट. आमचं आता जस्ट रिसेंटली वी हॅड अ न्यूबॉर्न बेबी, तर आमचं 14 सप्टेंबरला बेबी झाला आणि एक्सपिरियन्स थ्रू आउट खूप चांगला होता. म्हणजे एक आपल्या घरासारखं असतं, राईट फ्रॉम वॉचमेन टू नर्सिंग स्टाफ, एडमिन स्टाफ, सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहे. सो डेफिनेटली आम्ही सगळ्यांना रिकमेंड करतो, जर तुमची कुठलीही काहीही तुम्हाला क्वेरीज असतील रिलेटेड टू प्रेग्नन्सी ऑर न्यूबॉर्न, तुम्ही नक्की तुम्ही मेडिकल हॉस्पिटलला व्हिजिट करा. थँक्यू. नॉर्मली आपण कधी पण हॉस्पिटलमध्ये जातो तर नॉर्मली डॉक्टर लोक तर चांगले असतातच, पण स्टाफ वगैरे इम्पॉर्टंट, जास्त इम्पॉर्टंट असतात. जेव्हा आपण ॲडमिट होतो स्टाफच असतात जे येऊन सगळं बघतात, मावशी वगैरे सर्व सर्व एकदम टाईम टू टाईम असतात आणि सर्व व्यवस्थित होते. चांगला एक्सपिरियन्स.